आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये जे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्यापैकी दिवसभरात सर्वात जास्त कोणता ॲप यूज करतो, तर ते म्हणजे व्हॉट्सॲप, हो ना? बघा ना, साधा व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल म्हणजेच नॉर्मल कॉलसुद्धा अलीकडे व्हॉट्सॲपवरून केलं जातात, हो की नाही? त्यात ते सर्वात फास्ट असा माध्यम आहे ज्याने आपण मेसेजेस पाठवू शकतो आणि चॅट देखील करू शकतो. पण याच्या जास्त वापरामुळे आपण पाहिलं असेल की बऱ्याचदा आपला फोनमध्ये जो इंटरनेट डेटा आहे जो आपण यूज करतो त्याचा डेटा हा इथे सर्वात जास्त यूज होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण आपला जो इंटरनेट डेटा आहे ना तो सेव्ह करू शकतो किंवा त्याचा वापर कमी करू शकतो? कसं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. व्हॉट्सअप वापरताना मोबाईल डेटा जर वाचवायचा असेल ना तर पुढील स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता. दररोज कितीतरी लोक आपल्याला व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधेचा वापर करताना दिसतात. मात्र कॉल करताना तुम्ही मोबाईल डेटा वाचवू शकता, पण त्याआधी कॉल क्वालिटी आधीसारखी नसणार ह्याची खात्री आहे. तर सर्वात सोपा उपाय म्हणजे काय, तर सर्वात आधी व्हॉट्सॲपच्या सेटिंग ऑप्शनवर जाऊन तुम्हाला तिथे जे 3 डॉट्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे. सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा हा ऑप्शन दिसेल. मीडिया ऑटो डाउनलोड या ऑप्शनच्या वर तुम्हाला यूज लेस डेटा फॉर कॉल्स हा पर्याय दिसेल. त्या फीचरला तुम्ही एनेबल करा किंवा तर ऑन करा. ऑटो डाउनलोड मीडिया फाईल्स हे व्हॉट्सॲपवर रिसीव्ह होणाऱ्या मीडिया फाईल्स ऑटो डाउनलोड म्हणजेच ते आपोआप तुमच्या वायफाय कनेक्शनमुळे म्हणा किंवा तर इंटरनेट चालू असेल तर ते आपोआप डाउनलोड होण्याची शक्यता असते किंवा तर ते होत असतात. त्यामुळे डेटा जास्त वापरला जातो, तसंच स्टोरेजसुद्धा फुल होत जातं. हे दोन्ही वाचवायचं असेल ना तर ऑटो डाउनलोड मीडिया फाईल्स हे डिजेबल करा. त्यासाठी व्हॉट्सॲप सेटिंग्समध्ये तुम्हाला आधी जावं लागेल. सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा युजेज हा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. यानंतर मीडिया ऑटो डाउनलोड ऑप्शन मिळेल. या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन असेल तो म्हणजे वेन युझिंग मोबाईल डेटा, हा ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल. तुम्ही मोबाईल डेटा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 4 ऑप्शन्स दिसतील, फोटोज, ऑडिओ, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स. यात ज्या ऑप्शनवर तुम्ही बंद किंवा डिजेबल कराल तर त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. याने काय होईल तर जे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल ना तेच तुम्ही इथे स्वतःहून डाउनलोड करू शकाल, ते आपोआप डाउनलोड होणार नाहीत. चॅट बॅकअप, फोटो, व्हिडिओ आणि अन्य काहींचे जर बॅकअप गरजेचे असतात तर बॅकअप दरम्यान डेटा जाऊ शकतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार या फीचरला डिजेबल करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे. व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर वरील जे 3 डॉट्स आहेत त्याच्यामध्ये सेटिंग असेल. यानंतर चॅट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. खाली बॅकअप ऑप्शन दिसेल, यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गरजेनुसार यावर क्लिक करून या फीचरला एनेबल किंवा डिजेबल तुम्ही करू शकता. याशिवाय जर दिवसभर तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि इंटरनेट सुरू राहणार असेल तर व्हॉट्सॲप तो डेटा यूज करत राहील. तर जमल्यास तुम्हाला गरजेचं असेल तेव्हाच व्हॉट्सॲपसाठी इंटरनेट ऑन करा आणि मगच तो वापरा, नाहीतर मग तुम्ही वायफाय नक्कीच यूज करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.